नमस्कार। आज दिनांक 3/8/2023 वार गुरुवार। केडी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। केडी चौधरी फ्रुटेक्स डाळिंब्याड नाशिक, केडी चौधरी कोर्ट डाळिंब्याड इंदापूर आणि केडी चौधरी डाळिंब्याड पुणे या तिन्ही डाळिंब्याडच्या वतीनं जी सद्यस्थितीची माहिती ही आम्ही आपणापर्यंत पोहोचवतो। जर आपण हा चॅनल सबस्क्राइब केला असेल तर करू नका, पण जर नवीन कोण असेल आपल्याला आवडत असेल तर लाईक करा, इतरांना पाठवायचं तर शेअर करा, सबस्क्राइब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला आमच्या दररोजच्या व्हिडिओ ह्या प्राप्त होतील। गेल्या 3/7 आपण केडी चौधरी फ्रुटेक्स डाळिंब्याड हे नाशिकमध्ये चालू केलं आणि एक परिवर्तनाचा दिवस हा नाशिककरांसाठी आम्ही दिला। त्या दिवसापासून वाढती आवक ही नाशिकमध्ये ही रोजच वाढत गेली आणि अनेक शेतकरी हे आता यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून किंवा येणारा प्रत्येक शेतकऱ्याच्या तोंडामधून ज्यावेळेस त्यांच्या डाळिंब्याची माहिती त्यांच्यापर्यंत प्राप्त होते त्यावेळेस शेतकरी आवर्जून भेटी द्यायला येतोय। डेली दररोज शेतकरी ह्या भीतीने येतोय की नवीन डाळिंब्याड आहे त्या ठिकाणची पद्धत काय आहे, कारण बरेचसे शेतकरी जागेव देण्यालाच पसंती त्या भागातले उत्तर महाराष्ट्रातले देत होते, परंतु आता प्रत्येक शेतकरी त्या ठिकाणी येतोय आणि अशी कधी त्यांनी पद्धत पाहिली नाही अशी पद्धत हा पुणे पॅटर्न त्यांना पाहायला भेटतोय। आणि त्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं हे डाळिंब्याड ही आज एक महिना पूर्ण करत असताना आम्हाला विशेष आनंद होतोय की आपण एकाच महिन्यामध्ये एवढी पसंती दिली आणि एक नंबरची आवक केडी चौधरी फ्रुटेक्स डाळिंब्याड नाशिकमध्ये त्या भागामध्ये आपण निर्माण केली, त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। आणि आभार यासाठीच व्यक्त करतो की पहिल्यांदाच आम्ही त्या ठिकाणी आल्याच्या नंतर आपण एवढा विश्वास हा दाखविला, त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला खूप विश्वास दाखवला आणि एक उत्तर भारतामध्ये जो डाळिंब माल अनेक वर्ष जातोय त्यातला ग्राहक वर्ग एवढ्या आकर्षणे म्हणजे आपुलकीने आमच्याकडं येऊ पाहतोय आणि तो आला एकाच महिन्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत असताना व्यापाऱ्यांच्याही पसंतीस त्या ठिकाणी उतरलो। परंतु गाडी मालक चालकांनी थोडासा जे कमिशन ज्यांना पाहिजे असतं त्यांनी बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे मागणी करण्याचा प्रयत्न करून सुद्धा आम्ही ज्यावेळेस कमिशन रूपाने माल बोलवत नाही त्यावेळेस गाडी मालक चालकाची नक्कीच निराशा झाली असेल, त्या गाडी मालक चालकाची नक्कीच दिलगिरी व्यक्त करेल की आपण शेतकऱ्यांची सेवा करतोय, त्यांना 2-5 रुपये नक्कीच मागून घ्या, परंतु आपल्याला शेतकऱ्याला न्याय देत असताना योग्य ठिकाणी आपण जर माल घेऊन आलात तर नक्कीच त्या शेतकऱ्याचा ज्यावेळेस फायदा होतो त्यावेळेस ते 5-10 रुपये नक्कीच आपल्याला वाढून देतील, पण कमिशन रूपाने आपण जर पैसा मागितला तर तो आज तागायत मी गेले 20-25 वर्ष कुठल्याही गाडी मालक चालकाला आपण ते दिलेलं नाहीये। त्यामुळे अशा गाडी मालक चालकांना मी नक्कीच सांगेल की केडी चौधरी डाळिंब्याड मध्ये कोणत्याही तिन्ही दुकानावरती आपण आज तागायत कमिशन न दिल्यामुळं आपण शेतकऱ्यांकडनं भाडं वाढून घ्या, परंतु येणारी आवक ही बिगर कमिशनचीच मी आजपर्यंत बोलवली आहे हे मी पहिल्यांदा आपल्याला सर्वांना नमूद करू इच्छितो। बऱ्यापैकी तिन्ही डाळिंब्याड मध्ये ही आवक सतत जास्त येते, त्याची कारणच आहे की पारदर्शकता आणि त्या रूपानं आपण केलेली सेवा आणि त्या पद्धतीने शेतकऱ्यांना दिलेला सद्यस्थितीचा आराखडा या पद्धतीनं मी सांगितलं होतं की 1 तारखेच्या नंतर हे बाजार वाढते राहतील, कारण 29-30 तारखेला मोहरम होता आणि मोहरमच्या नंतर म्हणजे ते पहिला गॅपचे जे माल थांबलेले किंवा पावसातले माल एकदा कमी झाल्याच्या नंतर रेट हे नक्कीच वाढतील हे आपल्याला सांगितलं होतं। एक 15 दिवसाचा पुरवठा डाळिंबाचा जास्त दिसतोय, 15 दिवसाच्या नंतर आवक ही सगळीकडेच कमी होणार आहे, त्यामुळे आत्ताचे जे रेट वाढत चाललेले आहेत ते रेट पुढे जाऊन चांगल्या पद्धतीने जरी वाढत असतील तरी पण जास्त वाढीची अपेक्षा न धरता
योग्य पद्धतीने अशा क्वालिटीचे जर माल असतील तर त्यांनी विरळून विरळून काढा की जेणेकरून अशा मालांना अजून कुठलाही डाग नाहीये। आज माझ्याकडे कोल्हापूरहून एका शेतकऱ्यांनी आज या ठिकाणी माल विक्रीसाठी सॅम्पल आणलेला आहे। खरं तर पाण्याचा एरिया आहे आणि अगदी जास्त पावसाच्या प्रदेशातून सुद्धा असा माल ज्यावेळेस शेतकरी आणतोय तेव्हा शेतकऱ्याची खूप त्याच्यामध्ये कष्टाचं हे फळ हे त्यांना मिळालं पाहिजे या भावनेतनं तो शेतकरी आज माझ्याकडे या ठिकाणी आलाय। मी त्यांची मुलाखतही घेईन, परंतु अशा शेतकऱ्यांना जर न्याय आमच्याकडे मिळत असेल तर नक्कीच आमच्याकडे माल आणावा हे मी नेहमी विनंती करतो। परंतु शेतकऱ्यांनी एकदा मोकळं मार्केटला आलं पाहिजे आणि आपल्याला जाग्यावर जी मागणी होते ती मागणी योग्य की अयोग्य हे तपासून शेतकऱ्यांनी मार्केटला द्यावं की जाग्या द्यावं हे नेहमी सांगत असताना आता मधल्या काळात जी मंदी मंदी म्हणून ज्याचे सौदे झाले असतील तिथं नक्कीच शेतकरी फसला जाणार आहे। परंतु इथून पुढचा काळ हा शेतकऱ्यांसाठी नक्कीच चांगला असताना जास्त थांबून न आणता योग्य वेळी आपण तोडणी करावी आणि तो माल मार्केटमध्ये आणावा, कारण अशा मालांना आज 70-75-80 रुपये, एक वक्कल तर आपल्याकडे 88 रुपयापासून वर 150 रुपये किलो गेला, परंतु काही लॉट 60-65-70 पासून 160-70 रुपये 170 रुपये किलो पर्यंत सुद्धा आज मालाची विक्री झाली। त्यामुळे ही वाढते रेट हे फक्त पुण्यात नाही किंवा नाशिकमध्ये नाही तर सगळीकडेच आता रेट वाढलेले असताना जाग्यावरती देण्याचं धाडस शेतकऱ्यांनी मार्केटला आल्याशिवाय करू नये हेही मी नम्र आवाहन माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करेल। कारण नाशिकमध्ये सुद्धा काल परवापासूनच करंट झाला आणि पुण्यामधून सुद्धा 2-3 दिवसापासून करंट आपल्याला पाहायला भेटतोय आणि म्हणून मागं आपण मंदीमध्ये सांगितलेली तारीख ही निश्चितच शेतकऱ्यांसाठी एक चांगली फायद्याची ठरणार आहे। कारण काही शेतकरी घाबरले, त्यांनी जाग्या देण्याचा प्रयत्न केला असेल, त्यांचं नुकसान झालं असेल, परंतु ज्यांनी युट्यूब चॅनल पाहिला त्या युट्यूब चॅनलवर आम्ही जी सद्यस्थितीची माहिती दिली त्याच्यामध्ये जे रेट वाढते राहतील हा अंदाज दिला, त्या अंदाजाप्रमाणे हे रेट वाढत जाणार आहेत। विनंती मी एकच करेल की एकदम माल तोडण्यापेक्षा हळूहळू विरळून काढा, कारण 15 दिवसाच्या नंतर पुढे अजून महिना 1.5 महिना तुम्ही जरी विरळून विरळून माल आणला तरी रेट पडणार नाहीयेत। कारण मालाचा पुरवठा हा बऱ्यापैकी चांगला जरी असेल तरी योग्य मालाचा पुरवठा खूप कमी आहे आणि चांगले माल जर जाग्यावर दिले गेले तर आपल्या शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये हीच तळमळ मी नेहमी शेतकऱ्यांशी बोलून दाखवतोय। गुजरातमध्ये थोडासा कच्छ जिल्ह्यामध्ये माल चालू झालाय, परंतु भुज तालुक्यामध्ये, परंतु तिथले माल हलके आहे आणि नंतरच्या 1-1.5 महिन्याच्या काळामध्ये गुजरातमध्ये हळवद या ठिकाणी थोडासा माल चांगल्या पद्धतीने जाईल, पण तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये मालाचा तुटवडा होईल। त्यामुळे आता देशामध्ये फक्त गुजरात आणि महाराष्ट्रात आणि कर्नाटक भागातच माल आहेत आणि त्यातही बऱ्याचशे अंशी चांगल्या मालांचं प्रमाण हे खूप कमी आहे। त्यामुळे चांगल्या मालवाल्यांनी जाग्यावर देण्याचं धाडस करू नये आणि जरी खरडा असेल, चट्टा असेल किंवा थोडेसे स्पॉट असतील त्या स्पॉटवाल्यांना आपण काढा किंवा खरडा चट्ट्याचे माल सुद्धा पुढे जाऊन अजून तेजी घेतील। त्यामुळं आता वाढते रेट पाहता शेतकऱ्यांनी मार्केटिंग करण्याच्या अगोदर किंवा जाग्यावर देण्याच्या अगोदर एकदा मोकळं यावं हेच मी नम्रपणे शेतकरी बांधवांना सांगेल। पुण्यामध्ये मधल्या काळात जास्त आवक होती, परंतु आता आवक थोडी थोडी कमी व्हायला लागली आहे। तरी पण ज्या टॉप मालवाल्या शेतकऱ्यांना मी सांगेल की पहिल्या 25-40 लॉटमध्ये त्या मालाची विक्री होण्यासाठी असे माल संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत गाडींना नंबर लावण्यासाठी पुण्यामध्ये आलं पाहिजे, कारण जागेअभावी आम्ही आपणाला जे सेवा देत असताना काही अडचणी जरी येत असतील तरी चांगल्या मालवाल्यांनी पहिल्यांदा आलं तर त्या लवकर गाड्या खाली होतील आणि इतर 95% माल सकाळी आणि दुपारी आणि दुपारपर्यंत जरी मी लावले तर त्या रेटमध्ये फरक पडत नाही, परंतु अशा मालावरती नक्की फरक पडतो। त्यामुळं अशा शेतकऱ्यांनी जरा गाडी लवकर आणा आणि नाशिकसाठी जे टोकन बुकिंग आपण जो चालू केला होता, मी 3-4 दिवसांपूर्वीच सांगितलं की टोकन बुकिंग न करता सुद्धा आता माल घेऊन गेला तरी काही अडचण नाही। टोकन बुकिंग यासाठीच की एकदम आवक होऊ नये आणि मंदी होऊ नये यासाठी आम्ही 1-1.5 महिना तिथला प्रयोग नक्कीच केला, पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अजून सवयी नाही। त्यामुळे प्रत्येकाला वाटायचं की फोन लागला नाही तर माझा माल उतरून घेतला जाणार नाही। त्यामुळं आता तुम्ही बिंदास माल घेऊन जा, प्रशस्त जागा आहे, माल उतरण्यास कुठेही अडचण येणार नाही, ग्राहक वर्गही भरपूर आहे आणि रेटही नाशिक मार्केटला चांगले असताना आपण टोकन बुकिंग करू नका। पुण्यामध्ये तर टोकन बुकिंग नाहीये आणि ज्यांना इंदापूर शक्य असेल त्यांनी इंदापूर मार्केटला जावं, त्याही ठिकाणी चांगला ग्राहक वर्ग असताना जवळच्या थोड्या छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना त्या भागातल्या नक्कीच ते मार्केट चांगलं
जवळच हे फायद्याचं ठरू शकत आहे आणि म्हणून माल विरळ विरळून काढा हेच कळकळे जावान मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो. धन्यवाद.